नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला या योजनेत ॲज अ ट्रेनी म्हणून जॉब भेटण्याची संधी इथे देण्यात येत आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने गव्हर्नमेंटचे जॉब असतील किंवा प्रायव्हेट जॉब असतील यांना अप्लाय करू शकतात, सो याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर महास्वयं सर्च करायचं आहे. महास्वयं सर्च केल्यानंतर पहिलं ऑप्शन जे तुम्हाला दिसणार आहे रोजगार डॉट महास्वयं डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर तुम्हाला यायचं आहे. पहिल्याच लिंकवर क्लिक करायची आहे. पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हे फ्रंट पेज ओपन होणार आहे. सो इंग्लिशमध्ये असेल तर जॉब सिकर CMKPY ट्रेनिंग लॉग इन इथे तुम्हाला लॉग इन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मराठीमध्ये असेल तर ते इथे लॉग इन साइन करा या पद्धतीने ऑप्शन असं असणार आहे. सो इथे जे लॉग इन आहे तुमचा युजर आय डी पासवर्डने तुम्हाला लॉग इन या पोर्टलवर करा. सो युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या टॅबवर इथे क्लिक करायचं आहे. लॉग इन टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुमची प्रोफाईल इथे दिसणार आहे. तुमचे प्रोफाईल जर अपडेटेड असेल तर पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे. सो इथे ऑप्शन तुम्ही बघतायत जॉब CMKPY ट्रेनिंग सर्च. सो या तीन नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर सर्च टॅब तुम्हाला इथे दिसणार आहे. सो ज्या जिल्ह्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सो जळगाव या जिल्ह्याचं नाव आपण इथे सर्च करतोय. सो जळगावमध्ये जेवढ्याही व्हॅकन्सी आता पोस्ट केलेल्या असतील गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा प्रायव्हेट डिपार्टमेंटने त्या संपूर्ण व्हॅकन्सी तुम्हाला इथे दिसणार आहेत. सो इथे तुम्ही बघू शकता ट्रेनी पब्लिक वर्क डिव्हिजन अंमळनेर यांची व्हॅकन्सी आहे. टेक्निकल असिस्टंट ही व्हॅकन्सी आहे. डिस्ट्रिक्ट लायब्ररी ऑफिस जळगाव यांची ट्रेनी चोपडा म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांची ही व्हॅकन्सी आहे. त्यानंतर बी फार्म बालाजी जॉब प्लेसमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांची व्हॅकन्सी इथे दिसते. असिस्टंट रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सायन्स जळगाव जामोद ज्युनियर क्लर्क यांची व्हॅकन्सी दिसते. सो या व्हॅकन्सीला तुम्ही इथे बघू शकतात. व्हॅकन्सी बघितल्यानंतर एरंडोल म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे. सो या व्हॅकन्सीला पाहिल्यानंतर इथे तुम्ही अप्लाय त्या व्हॅकन्सीला करायचं आहे. सो तुमची प्रोफाईल जर त्या वैकेंसीला मॅच करत असेल त्यांच्या क्रायटेरियाला तर तुम्हाला मेसेज इथे हा पॉपअप होणार आहे. त्याला ओके केल्यानंतर जर तुमची प्रोफाईल त्यासाठी मॅच करत नसेल तर तुम्हाला मेसेज येईल सॉरी युअर प्रोफाईल डज नॉट मॅच फॉर दिस वॅकन्सी. मग त्यांचा क्रायटेरिया तुम्हाला इथे बघता येणार आहे की त्या वॅकन्सीचा क्रायटेरिया त्यांनी काय काय ठेवलेलं आहे. तर CMKPY ट्रेनिंग अंतर्गत टेम्पररी आहे ट्रेनिंग आहे. त्याचबरोबर त्यांना ग्रॅज्युएट अँड ऑफिस असिस्टंट कम कम्प्युटर ऑपरेटर हे त्यांनी इथे टाकलेलं आहे. तर ह्या दोन्ही टॅब तुमच्या प्रोफाईलमध्ये असणं गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्ही त्या प्रोफाईलला अप्लाय या कार्यालयाच्या मार्फत इथे करू शकणार आहात. सो ज्या प्रोफाईलला तुमची मॅच होणार आहे वॅकन्सी त्या प्रोफाईलला तुम्हाला अप्लाय इथून करायचं आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त पदांना सुद्धा अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुम्हाला ते डिपार्टमेंट कॉल करणार आहे. सो अप्लाय मध्ये जाऊन सेम मेसेज तुम्हाला करायचा आहे. सो ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएटचा एरर येतोय. सो ज्या वॅकन्सीसाठी तुमचं प्रोफाईल मॅच होत आहे किंवा तुम्हाला प्रोफाईल त्या वॅकन्सीच्या पद्धतीने अप्लाय इथे अपडेट इथे करावी लागणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला या पोस्टसाठी इथे अप्लाय करता येणार आहे. तुमची प्रोफाईल ज्या वॅकन्सीला मॅच होईल त्याच वॅकन्सीला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. अप्लाय केल्यानंतर कुठल्या कुठल्या वॅकन्सीला तुम्ही अप्लाईड केलेलं आहे त्याची स्टेटस तुम्हाला इथे दिसणार आहे. ज्या पद्धतीने ऑपरेटर ट्रेनिंग या वॅकन्सीला इथे अप्लाय केलेलं होतं या लॉग इनमधनं तर ते शॉर्टलिस्ट तुम्ही झाला आहात सिलेक्ट तुम्ही झाला आहात किंवा इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवलेलं आहे तर ते इथे तुम्हाला दिसणार आहे.
सो अशा पद्धतीने स्टेटस तुम्हाला इथे शो होणार आहे आणि त्यांचा कॉल येऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा जॉईनिंगसाठी तुम्हाला प्रोसेस इथे करता येणार आहे. सो अशा पद्धतीने तुमच्या लॉगिनमधनं, स्टुडंटच्या लॉगिनमधनं तुम्हाला ही प्रोसेस करता येणार आहे. सो गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी इथे आहे, तर तुम्ही या संधीचा लाभ नक्की घ्यावा. असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.